फ्रेंड्स नमस्कार, कविताज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक मस्त डिश बनवणार आहोत, वेज सीख कबाब। तुम्ही हॉटेल मध्ये खाल्लंच असेल आणि तुम्हाला वाटत असेल वेज सीख कबाब म्हणजे घरी बनवणं काही पॉसिबल नाहीये, पण तसं अजिबातच नाहीये। मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलत ना तर इजीली तुम्ही घरी बनवू शकाल आणि हवे तेवढे भरपूर खाऊ शकाल। चला तर आता आपण पटकन सुरू करू। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला आवडतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता। आता आपल्याला वेज सीख कबाब करायचे, त्याच्यासाठी इथे फ्रायपॅन तापवून मी 1-2 टेबलस्पून तेल घालते। तेल तापल्यानंतर 1 टेबलस्पून आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती परतून घ्यायची आहे। कच्चेपणा जाईपर्यंत 30 सेकंदच फक्त परतायची आहे। त्यानंतर हा 2 टेबलस्पून अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, तो घालते। 1 मिनटं परतायचं आहे। आता गाजर घालायचे, अगदी बारीक चिरून घेतले। 1/2 कप गाजर आहेत, 1/2 कप फ्रेंच बीन्स आहेत परसबी, आणि हे 1/2 कप मक्याचे दाणे आहेत। कॉर्न्स आहेत ते कच्चेच आहेत आणि शिजतात पटकन, कोवळे आहेत त्याच्यामुळे। आणि थोडे फक्त अर्धवट मी मिक्सरला करून घेतलेले आहेत। आता हे 1 मिनटं सौते करायचे आहेत भाज्या। आता सगळे मसाले घालून घेऊया आपण। रेड चिली पावडर आहे ही, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी लहान 2 चमचे घातलेले आहेत। ही धणेपूड आहे, 3 चमचे घातली आहे। आपल्या हळद मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो ते छोट्या चमच्याने 3 चमचे घातली आहे मी। जिरा मसाला आहे 2 चमचे, तो घालते। 1 टीस्पून चाट मसाला आहे आणि हे मीठ आहे चवीनुसार। आणि आता हे ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस मीडियम हीटवर ठेवा, सगळं मॉइश्चर यातलं गेलं पाहिजे। वेजीज सगळ्या ड्राय झाल्या की त्यानंतर मग आपण गॅस बंद करणार आहोत। बघा आपल्या सगळ्या वेजीज बऱ्यापैकी ड्राय झालेल्या आहे, बघा इथे बघू शकता तुम्ही। आता मी या स्टेजला गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे ते थंड करायला ठेवते। हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। 1 मोठी मिरची होती, कमी तिखटवाली घातली आहे मी। हा 1 टीस्पून गरम मसाला आहे, तो घालायचा आहे। आणि इथे 1/2 कप पनीर मी किसून घेतलेलं आहे, ते घालते। आणि उकडलेले 2 बटाटे होते ते मी मॅश करून घेतलेले आहेत, ते घालायचे। हे 1/2 कप आहेत बटाटे। हे 1 टेबलस्पून बेसन आहे म्हणजे चण्याचं पीठ, ते कोरडंच मी भाजून घेतलेलं आहे आणि घालते। बाइंडिंगसाठी हवं आहे आपल्याला ही थोडीशी कोथिंबीर। आणि हा 2 टेबलस्पून बारीक चिरलेला पुदिना आहे। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स होण्यासाठी हे आपण थोडंसं मॅश करून घेऊया। खूप जास्त नाही करायचं आहे, वर करायचं आहे हलक्या हाताने। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट आता आपण घालतो आहे, 1/2 कप चीज आहे। हे मोझरेला चीज होतं माझ्याकडे, तुमच्याकडे प्रोसेस चीज असेल ते घेतलं तरी चालेल। आणि आता पुन्हा हे छान सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे बघा आता पुढे काय करायचं नेक्स्ट स्टेप आपल्याला। इथे या कुल्फी स्टिक आहेत माझ्याकडे आणि हे आता आपलं जे मिश्रण आहे ते याला हे असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे फक्त खाली थोडीशी स्पेस ठेवा, आपल्याला उलटायला लागणार आहे जेव्हा आपण साईड बदलू त्यावेळेला। हे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं आधी पामला तुमच्या तेल लावून घ्या आणि मग करा, म्हणजे हाताला चिकटणार नाही। बेसिक कबाब आपले स्टिकला लावून घेतलेले आहेत। आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। आता इथे हे ग्रिल पॅन आहे, त्याला मी थोडंसं ऑइलने ब्रशिंग करून घेते। थोडं तापवायला ठेवलं होतं मी आधीच,
आणि आता हे असे ठेवायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने आपण हे छानपैकी रोस्ट करून घेणार आहोत। 2 मिनिटं झाली आहेत, चेंज करूया आपण। हे बघा असं ग्रिल केल्यासारखे आता फ्लिप ओवर करायचं आहे। असेच आपण सगळ्या साईडनी याला करून घेणार आहोत। हे बघा आत्ताच टेम्पटिंग दिसतायत ना, वाटतंय ना तुम्हाला पटकन बनवावे आणि खावेसे वाटतायत ना, पटकन होतात हे वेसी कबाब। सगळ्या बाजूनी बघा छान झालेले आहेत रोस्ट। आता मी हे काढून घेते। चला गरमागरम वेसी कबाब रेडी झालेले आहेत। किती टेम्पटिंग दिसतायत ना, मला तर आत्ताच खावेसे वाटतायत। तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचे वेज सीख कबाब कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा। तुम्हाला जर फेशियल करायचं असेल तर घरच्या घरी तुम्ही पटकन करू शकता। चाफ्याच्या पाकळ्या पाववाटी घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे दूध घालून एकत्र मिक्सरला वाटायचं आणि त्याचा फेसपॅक लावायचा आणि 15-20 मिनिटांनी तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका तर खूप मस्त ग्लो येईल चेहऱ्याला। ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। बाय।